नेर तालुक्यातील सावरगाव काळे आणि मोझर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतशिवारात पेरलेली बियाणं मातीसकट खरडून वाहून गेली आहेत. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा नवीन संकटात सापडलाय. तुम्हीच सांगा आम्ही जगायचं तरी कसं असा अर्थ सवाल हे शेतकरी सध्या सरकारला विचारतायत. सावरगाव काळे परिसरात 100 हेक्टरच्या वर शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घारेफळ टेंभी सावरगाव काळे या परिसरात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे गावालगतच्या ओढ्याला पूर आला. त्याचबरोबर शिरसगाव येथील धरणाच्या कालव्यात पावसाचं पाणी आलं. तसंच नाल्याचं पाणीही थोपल्यामुळे ते थेट उभ्या पिकात शिरलं. बांध फुटून शेतात केवळ दगड आणि मुरमाचा मलबा शिल्लक राहिलाय. यात 200 पेक्षा जास्त हेक्टरचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करत तात्काळ या नुकसानीचा सर्वे करून द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. काय काय लागवड केली होती तुम्ही? कापूस, सोयाबीन आणि तूर, 3 पिकाची लागवड. 2 कापसाची 2 लागवड केली आणि सोयाबीन लावले आणि तूर. तर हे सगळं वाहून गेलं पाण्यामुळं. जवळपास किती नुकसान झालेलं आहे? जवळपास आमचं 28 एकरापैकी 22 एकरातलं सगळं वाहून गेलं आहे. कसं करावं काही म्हणजे सुचत नाही आता. याच्यावर शासनानं काही ना काही लक्ष घालून काही ना काही करावं. असं शेतीतलं पीक तर पुरं नष्टच झालं. एकदम फक्त दगडं राहिले. पीक तर जाऊ द्या, पूर्वी मातीच्या माती चालली गेली. आता पा शेतीवर कर्ज काढलेलं आहे. कर्ज कसं भरायचं? मुलाबाळाचं शिक्षण आहे. शिक्षण उच्च शिक्षणासाठी बाहेर डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी लेकरं आहे. त्यांचं शिक्षण, त्यांचं राहण्याचं, आमचं वर्षाचं कर्ज कसं भरायचं काय शासनाचा कोणताही माणूस अजून इथपर्यंत आलेला नाही. पूर्ण जवळपास गावातली जवळपास 200 एकर जमीन हे या स्थितीत आहे आणि शासनाचा कोणताही माणूस इथपर्यंत आलेला नाही. कॅनोल फुटून हा जे लांग होती ही लांग फुटली आणि पराठीचं आणि सोयाबीनचं हे नुकसान झालं. म्हटलं पुरं वाहून गेलेलं शेत आहे. 4 एकर याच्या समोर आहे. 20-25-30 एकराचा पट आहे. पुरा हा पुरा पट गेला म्हटलं वाईट. त्याच्यामुळं पुरं नुकसान झालेलं आहे. म्हटलं पराठी पुरी वाईट गेलेली आहे. आता काय मागणी? आता मागणी आमची सरकारला एवढीच आहे. आता कसं जगायचं काय जगायचं? आमच्याजवळ थोडी थोडी शेती, त्याच्यामुळं हे असं झालं. कसं करायचं आता? आमची मागणी आहे का काहीतरी सरकारनं याच्यात मान्यता करावं. पहिल्यांदाच या पद्धतीचा ढगफुटीसारखा पाऊस सावरगाव काळे परिसरात पडला आणि या पावसानं अक्षरशः पिकासोबत शेतकऱ्याचं स्वप्न सुद्धा खुडून नेलेलं आहे पावसानं. आणि म्हणून गेल्या 1 दिवसापासून हे सगळे शेतकरी हतबल झालेले आहे. कुणीतरी प्रशासनाचा माणूस येईल, कुणीतरी राजकीय नेता येईल आणि आमच्या दुःखावर भुंकर घालेल या भाबड्या आशेनं ते लोकांकडे आणि या लोकांकडे पाहत आहे. परंतु अजूनपर्यंत कोणी स्पॉटवर आलेलं नाही. माध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्यामुळे किमान तो शासनाच्या कानावर गेलेला आहे. त्यामुळे शासनानं त्वरित सगळे पंचनामे निरपेक्ष भावनेनं करून सगळ्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन त्यांना नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे.